आताही माणूस कुणाचा हस्त काय सांगाय गेले तर मोठ्या माणसाचं नाव आमच्या बारक्या माणसाच्या तोंडात येतं. संजय राऊतांसारखी माणसं अजूनही जवळ असेल हे उद्धव साहेबांसाठी भविष्यात निश्चितपणे घातक ठरणार आहे. निवडणूक आयोगानं शेत खाल्लं, गेल्या आठवड्यात त्यांनी ही भाषा वापरली. अडीच वर्ष माझे व्यक्तिगत ठाम बनवत संजय राऊतांचं बोलणं, संजय राऊतांचे लिखाण, माणूस प्रतिकेश डोकं अतिशय प्लॅनिंग उद्धव साहेबांच्या जवळ बसलेला आहे. उद्धव साहेबांनी मातोश्रीचं राजकारण संपवायचा या माणसानं सुपारी घेतली. आता हे माणूस कुणाचा हस्त काय सांगाय गेले तर मोठ्या माणसाचं नाव आमच्या बारक्या माणसाच्या तोंडात येतं. पण तुम्ही सगळे पत्रकार बुद्धिमान आहात की सध्या कुणाचा हस्त झाला आहे तुम्हाला सगळ्याला माहिती. तुम्हाला सगळ्याला माहीत आहे मी बारका माणूस आहे कशाला अडकवत आहे तुम्हाला सगळ्याला माहिती. दिशेत तर बघतो पण संजय राऊतांना एक त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक वाक्याचा पश्चाताप होणार आहे. ते सध्या भडक बोलणं चुरून बोलणं म्हणजे आपण किती झाडवादी आहे आपल्याला असं महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळेल अशा गैरसमजात आहे. महाराष्ट्र हे बुद्धिमंतांचं राज्य आहे. सर्वसामान्य आमचा शेतकरी गोरखनाडी शेतातली आमची आहे भेटा राजकारण आमच्या बुद्धिमत्तेला कधी कमी नाही. संजय राऊतांच्या या घाणेरड्या बोलण्यामुळं त्यांचीच प्रतिमा दिवसेंदिवस जनसामान्यांमध्ये ढसळत चाललेली आहे. उलट पक्षी संजय राऊतांसारखी माणसं अजूनही जवळ असेल हे उद्धव साहेबांसाठी भविष्यात निश्चितपणे घातक ठरणार आहे. उद्धव साहेबांनी आता तरी असली माणसं तातडीनं वाजवा करा. प्रतिकेश डोके येते सीमा हात येतोय सीमा हात येतोय तुझा. अरे भाई तू पाठी आहे ना नाहीतर हो हो देतो. निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थेवर त्या संस्थेमुळं गेली 75 वर्ष आपल्या देशातली लोकशाही टिकून आहे. एक वेगळा सर्व लोकप्रतिनिधी त्यावर एक दबदबा आहे. अशा संस्थेवर सुद्धा निवडणूक आयोगानं शेत खाल्लं, गेल्या आठवड्यात त्यांनी ही भाषा वापरली. आज त्यांनी विधिमंडळाविषयी या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या परंपरा या कोण आहेत महान आहे. एक आदर्श विधिमंडळ म्हणून महाराष्ट्राच्या विधिमंडळाला देशात मानलं जातं. अशा विधिमंडळाविषयीचा जोरांचं विधिमंडळ